महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेनेचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत का अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या घरावर आयटीने आज सकाळी छापेमारी केली. त्यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे.